अहो तुम्ही कुठलंही धरण घ्यायचं तर पाया मीच घातलेला आहे, पाया मी घातलेला आहे तर जरा थांब जरा बाय. या सगळ्या गोष्टीचा विचार करून सरासर बुद्धीने आपण निर्णय घ्यायचा आहे. मी तुम्हाला एकच शब्द देतो की संजूबाबांना मिळायची जीवाची परिकष्ठा मी करणार आहे, आणि नाहीच मिळाला तर ह्यालाही मिळवून देणार नाही. काय झालं तरी मिळवून देत नाही, त्याला कुठं जायचं आहे तिथं जा आणि गेलाच तर अजून एक महिन्याने बोलीन काय करायचं. शांडव झाले जुन्या लोकांना आपण काय केलं होतं ते आठवा, तेच करायला लागणार. आणि हे कसं आहे की तुम्ही आज जे बोलताय सगळ्यांची मजा बघितली मी. अरे खटावची माणसं माणची माणसं त्यांनाही आपलं आपल्याला त्यांचा विचार करायलाच लागणार आहे. त्यांना तर आपल्याहून जास्त भोगायला लागते, आपल्याहून जास्त भोगायला लागते. आणि माळशिरसमध्ये यांना त्यांना माहीत नाही आहे काय चालते. प्रशासन DYSP आणला आहे, रानगड्डा बैल आहे का DYSP आपला एवढा असेल. प्रांत त्यांचा, तहसीलदार त्यांचा, हवालदार त्यांचा, अमुक त्यांचं, सगळं त्यांचं. मग आम्हाला पाकिस्तानचा व्हिसा तरी जा, तिकडं जातो आम्ही. घ्या तुम्ही तुमचं काय करायचं ते, आता युरोपचा द्या. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा. आपले अस्तित्व ही माझं केलेलं काम पुढे नेणारा सक्षम असा माणूस संजूबाबांशिवाय कोणी एवढं मला सांगा. माझा भाऊ आहे, माझ्या घरातला आहे. ह्या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी 6 मतदारसंघात आपल्याला हा संदेश द्यायचा आहे. संदेश जाणार आहे आणि गेलेला आहे त्याची यंत्रणा लावूनच मी इथं आलेलो आहे. आणि तुम्हाला मगाशीच सांगितलं जसं त्यांचं काही फारसं तिथंही फारसं चालता अशातला भाग नाही. त्यांचं काय चाललं आहे ते चालून द्या. लोकशाहीत त्यांना अधिकार दिलेले आहेत, त्यांनी त्यांचं करावं, आमचं आम्हाला करून द्या. आणि परवाच्या सभेत काय बोलले, आम्हाला कडू गोळी मिळाली. कडू गोळी म्हणजे तुमचं तोंडच कडवट आहे हो. तुमच्या जेबीतनं कधी चांगलं आलेलं मी 30 वर्षात बघितलं नाही. आगावण्याच्या मुलींनी जेव्हा आत्महत्येचा प्रयत्न केला त्याच्या दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी त्यांनी 4 केसेस लावले. आता या माणूसकीहीन माणसाला तुम्ही खासदार म्हणून निवडून देणारच. आणि हेच ते BJP लोकांना कळायला पाहिजे की मोदी साहेबांच्या सारख्या तपस्वी माणसाच्या नावाखाली इथं जे धंदे चाललेत हे धंदे त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजेत. आणि हे धंदे पोहोचवण्याचं काम आपल्याला या सभेद्वारे करायचं आहे. आणि म्हणूनच ही सभा घेतली आणि म्हणूनच कोणाचे फोटो लावलेले नाहीत हे मला बोलता आलं असतं. इथं तर अजय दादाचा फोटो लावला होता, इथं तर तटकरे साहेबांचा फोटो लावला होता, हे काहीच बोलता आलं नसतं. त्या मीडियानेही त्याची दखल घ्यावी. आगामी पिढीसाठी आपल्याला हे सगळं करायला लागणार आहे. आपला काही वैयक्तिक द्वेष खासदारावर नाही, तुमच्या गोरे साहेबांच्यावरही नाही, काय माझी भांडणं नाहीत. तेच त्यांचं सुधारणार नाहीत तोपर्यंत मी सुधारणार नाही. त्यांनी सुधारावं, मी सुधारतो, मला काय घेणं ते. बाकी तर बरंचसं बोलायचं आहे, सगळंच आत्ता संपवलं. परत तुमची करमणूक कोण करणार आहे. त्यामुळे त्या करमणुकीसाठी काही शब्द, काही वाक्य आणि काही विषय मागे ठेवून एवढ्या मोठ्या संख्येने इतक्या दीर्घकाळ न कंटाळता फलटण तालुक्यात चाललेली ही सभा 30 वर्षात मी बघितली नव्हती. ह्या सभेतनं मेसेज राष्ट्रवादी कार्यालय ते पोचणार, BJP कार्यालय ते पोचणार, एकनाथराव शिंदेंनाही कळणार, त्याची काळजी करू नका. सावध राहा, तयार राहा. बाकीची सगळी स्ट्रॅटेजी काय करायची ते आपण करू. त्यांना एकट्यालाच डोकं आहे असला काही भाग नाही, थोडंफार डोकं आम्हाला पण आहे, तुम्हाला डोकं आहे. म्हणून तुम्ही मिक्सर दुरुस्त करताना जरा वेळ काढून खासदार झाला आहे. तुम्हाला माहिती आहे का तो विनोद यांची डिग्री काय माहिती आहे का तुम्हाला? माहिती काय? डिप्लोमा इन हाऊस मेंटेनन्स अप्लायन्सेस. म्हणजे काय? मिक्सर. तुमच्या घरातला मिक्सर महिला 10-12 बसल्या तिथं बिघडला तर आमच्या विद्यानगरमध्ये जा, एवढं खासदार साहेब फुकट करून द्या आम्हाला. बघा मतं देतो असं काय सांगा, थापा पण मतं देऊ नका. हे असली सगळी बाळगुणी
आणि असले सगळे आपले खासदार अहो चुकून झालेला खासदार हे लागलेलं गालबोट या सातारा जिल्ह्याला या माडा किती मोठी माणसं आहेत आणि आपला तालुका तर किती शान आहे. खोत तरी कुठं बाहेर फिरला होता हो पलटण तालुक्यात खोताला मत पडलीच ना. शरद पवार साहेबांचं सोडून देत 67,000 लीड आपल्या तालुक्याने पलटण तालुक्यात मतदारसंघाने तेव्हा दिला होता शरद पवार साहेब होते. हा विषय सगळा सोडून द्या बाकीचे विषय बोलू योग्य वेळेत बोलू. आज घोर निश्चय करू की कुठल्याही परिस्थितीत आपलं भविष्य घडवण्यासाठी संजीव राजांना दिल्ली पाठवणं हे आपलं काम आहे. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची हित महाराष्ट्राचं.